जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. गोव्यातील मासे वाहतूक प्रकरणी 3 दिवसात निर्णय घेणार असून इन्सुलेटेड वाहने खरेदी करण्यासाठी गोवा सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना वेळ द्यावा असे सांगत केसरी धनगर समाज प्रश्न मी सोडवणार असून कोणी यात राजकारण करू नये असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलंय. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छी गोव्यात विक्री करण्यास बंदी केल्याने हा प्रश्न ऐरणीवर आलाय. यावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आमदार नितेश राणे यांनी यात उडी घेतली होती. प्रसंगी गोव्यातील वाहने परत जाणार नाहीत असा इशारा दिला होता. यावर पत्रकार परिषदेत पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, महिन्याभराचा कालावधी गोवा शासनाने दिला पाहिजे. दरम्यान पत्रकार परिषद सुरू असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गोवा आरोग्य मंत्र्यांशी मोबाईल फोनवरून चर्चा केली. शनिवारी दुपारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा मंत्रालयात आपण भेट घेऊन यावर मार्ग काढणार असल्याचं सांगितले. गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गेली अनेक वर्षे संबंध चांगले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तब्बल 50,000 युवक गोव्यात कामाला आहेत. मासे वाहतूक प्रकरणी 3 दिवसात निर्णय घेणार आहे. इन्सुलेटेड वाहने खरेदी करण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत गोवा राज्याशी वाद नको आहेत. केसरी आलाटी प्रकरणी संबंधित धनगर बांधवांना मीच न्याय मिळवून देणार आहे. न्यायालयीन गोष्टीत कोणीही राजकारण करू नये. आपल्या जमिनी त्यांनी मोजून घ्याव्यात. सर्व खर्च प्रशासन करणार आहे. हा प्रश्न न्यायालयात आहे, त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. लवकरच धनगर बांधवांची भेट घेऊन मार्ग काढणार असे पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केलं. म्हणून माझं एवढंच बोलणं आता चालू आहे की इन्सुलेटेड व्हॅन्स जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत इन्सुलेटेड बॉक्सेस आम्ही 50% सबसिडीने देण्याची व्यवस्था करतो. आणि हे इन्सुलेटेड बॉक्स हे इन्सुलेटेड गाडीचंच काम करतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न सुटायला मदत होईल. एकतर गोव्यामध्ये आंदोलन चालू आहे आणि गोव्यामध्ये आंदोलन चालू असल्यामुळे त्या मच्छीमारांच्या मागण्या ज्या होत्या की फॉर्मली नसलेले हे गोव्यामध्ये येऊ नये म्हणून FDA ने अप्रूव्ह केलेल्या गाड्यातून त्यांची वाहतूक व्हावी आणि तसा त्यांनी तो हे केल्यानंतर शेवटी हा 2 राज्यांमधल्या संबंधांचा सा प्रश्न असतो. आपल्याकडची 50,000-50,000 जास्त मुलं ही गोव्यामध्ये जाऊन रोज काम करत असतात. मग ही मुलं त्यांना स्वरोजगार गोवा राज्यामध्ये मिळतच असतो ना. हे जर संबंध बिघडले तर त्या मुलांचं भवितव्यचं धोक्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे थोडंसं सबुरीने घेऊन येत्या 2-4 दिवसामध्ये याच्यावर निश्चितपणे तोडगा निघेल याची मला खात्री आहे. आज माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनी लेखी स्वरूपामध्ये एक प्रस्ताव मागितलेला आहे. तो प्रस्ताव ज्यावेळेला जाईल त्याला त्याच्यावर गोवा शासन विचार करेल आणि याच्यातून मार्ग निघेल याची मला खात्री आहे. तसं आहे की दोन्ही राज्यांचे संबंध चांगले राहिले पाहिजेत तर अशी आंदोलनं आपण टाळली पाहिजेत आणि त्यामध्ये चर्चेच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये मार्ग काढला पाहिजे. जसं आरोग्याच्या संदर्भात झालं त्यामुळे चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघाला आणि आम्ही ती स्कीम बनवली आणि हा प्रश्न सुटला. तसंच हा सुद्धा प्रश्न सुटेल. याला तर नवीन याची सुद्धा आवश्यकता नाही कारण हे ह्याच्या पूर्वीच आम्ही व्हिज्युअलाइज केलं होतं आणि त्यामुळे ही स्कीम आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलेली आहे आणि गेल्या वर्षीपासून 50% अनुदानाने आम्ही ह्या गाड्या देण्याचं हे केलेलं. अजून एकही जण पुढे आलेलं नाही गाडी घ्यायला. 50% म्हणजे जवळजवळ समजा 1,00,000 गाडी असेल तर 5 लाख रुपये गव्हर्नमेंट देते, तुम्हाला 5 लाख घातले पाहिजे. तुम्ही त्याच्यावर तोडगा असा काढला की काही गाड्या ज्या वाहतूक करतात त्या माशाची वाहतूक करतात आणि आंब्याच्या सीझनला आंब्याची वाहतूक करतात. त्याच्यामुळे ते इन्सुलेटेड करण्याऐवजी इन्सुलेटेड त्यांना बॉक्सेस द्यावे आणि इन्सुलेटेड बॉक्सेसमधून ही वाहतूक व्हावी हे सुद्धा लवकरात लवकर होऊ शकेल. नगर समाजाच्या अध्यक्षांचा काल रात्री मला फोन आला होता. त्याच्यापूर्वी मी सावंतवाडीच्या BDO ना बोलवून या प्रकरणाची माहिती दिली. त्याच्यामध्ये नंबर द्यायला कुठलीही अडचण नाही आहे. एकच प्रश्न याच्यामध्ये असा आहे की घरं बांधली गेली ही वेगळ्या सर्वे नंबरमध्ये बांधली गेली अशा स्वरूपाची एक केस कोर्टामध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये सरपंचांना एक पार्टी करण्यात आलेलं आहे, म्हणजे एक आरोपी करण्यात आलेलं आहे. तर प्रश्न असा येतो की नुसतं सर्वे करायचं आहे, सर्वेच्या संदर्भात काय अडचणी असतील, समजा त्यांना पैसे भरण्यामध्ये अडचणी असतील तर आम्ही पैसे उपलब्ध करून देऊ. शेवटी शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व व्हायला लागतं. आणि दुसऱ्या गावाचे सर्वे नंबर असतील किंवा दुसऱ्या सर्वे नंबर असतील तर ग्रामपंचायत सुद्धा अडचणीमध्ये त्यांना नंबर दिल्यानंतर तर नंबर निश्चितपणे दिले जातील. त्याच्यासाठी कोणी आणि त्याचं राजकारण करण्याची काहीच आवश्यकता नाही. मोजणी करायची असेल तर मोजणी 15 दिवस महिन्यामध्ये होऊ शकते आणि मोजणी करण्यासाठी आवश्यकता असेल तर त्यांना काही मदत लागली तर ती स्वतःच चुकीच्या पद्धतीने ह्याचं प्रोजेक्शन चालू आहे. त्या कुटुंबाने आपण कुठे घरं बांधलेली आहे याचा सर्वे कोणीतरी केलाच पाहिजे ना. शेवटी
आपल्या घरातच आपल्या जागेत आपलं घर बांधलं पाहिजे, आपल्या सर्वे नंबरमध्ये आपलं घर बांधलं पाहिजे. आणि चुकून जर झालेलं असेल तर मग त्यांच्या मालकाशी बोलायला लागेल, त्या जागेच्या मालकाशी, कारण कोर्टामध्ये केस आहे. त्याच्यामुळे त्यांची कोणी घरं पाडायला गेली आहेत का, त्यांना कुठल्या सुविधा मिळत नाहीत, असं काहीच नाही आहे. त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना काही सुविधा मिळत नसेल तर त्यांच्याशी मी एक मीटिंग घेईन येत्या एक दोन दिवसामध्ये आणि मी ते सोडवेन निश्चितपणे. परंतु जो वाद कोर्टामध्ये आहे त्या वादाच्या संदर्भात शासन काही निर्णय घेऊ शकत नाही, कारण त्याचा सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे झाल्यानंतर ताबडतोब नंबर त्यांना देण्याच्या बाबतीतल्या सूचना देण्यात येतील.